हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल जस्ट फूडी किचन रेसिपी। तो आज की अपनी रेसिपी है आलू वड़ा। अपन आलू के पान घर अपन ये मागची साइड ये शिरा अपन कापून घटने ने लाटून घे अपन ज्यास डाळीचे पीठ लावू त्यावेळेस व्यवस्थित लावता येईल। असे सगळे पान तैयार करून घेतलेले आणि त्याला आता काय साहित्य लागणार आहे ते दाखवते मी। ही तीन वाटी आहे, ही वाटी ना, हे तीन वाटे मी डाळीचे पीठ घेतलेले आहे। नंतर त्याच्यात आता आपण काय टाकणार आहोत, चटणी, दोन चमचे चटणी, अंदाजानुसार मीठ, तीळ आणि अर्धा चमचा हळद आणि धनेपूड एक चमचा। आणि नंतर हे जिरे आणि ओवा दळून घेतले, आपलं क्रश करून घेतले तव्यावर भाजून। आणि आपण हे बारीक दळलेली साखर टाकणार आहोत। चिंच ही भिजवलेली आहे पाण्यात, त्याचं आता आपण पाणी टाकणार आहोत। सगळ्यात आधी आपण त्याच्यात तीळ टाकू। एक चमचा तीळ, अजून जास्तही टाकू शकतात म्हणजे छान लागते त्याला। आणि दोन चमचे तिखट चटणी, अर्धा चमचा हळद, एक चमचा धनेपूड आणि हे जिरा आणि ओवा आपण क्रश करून घेतलेले एक चमचा थोडंसं। आणि तेल टाकणार आहोत आपण दोन चमचे। आणि ही दळलेली साखर, गूळ पण टाकू शकतात तुम्ही। आणि ही चिंचेचा कोळ पाणी करून घेतलेलं आपण। आणि आता हे सगळं मिक्स करून भिजून घेऊ आपण। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपलं सगळं मिक्स झालेलं आहे, आता आपण त्याच्यात हळूहळू पाणी टाकूया। जास्त पातळी नाही आणि घट्टही नाही भिजवायचं। मीठ टाकलं आता आपण, हे छान भिजून झालंय। दीड चमचा मीठ टाकले मी, छान मिक्स करून घ्यायचं। बघा हे असं भिजवलेलं आहे, आता जास्त पातळ नाही आणि घट्ट नाही। आता हे पान आपण उलट टाकून घेतलेलं आहे। आता त्याच्यावर आपण हे तयारी केलेलं पीठ टाकूया, लावूया म्हणजे। सगळे इकडे व्यवस्थित लावून घ्यायचं। आता हे आपण या पानात लावून घेतलेलं आहे, आता अजून दुसरं पान ठेवूया। आता याला पण लावून घ्यायचं। आता आपण दोन पानांना लावून घेतलेले, आता त्याला फोल्ड करू व्यवस्थित म्हणजे ते निघणार नाही। आणि हे सगळे मी तयार करून दाखवते तुम्हाला। बघा असं पान तयार झालेलं आपलं। आपण आळूच्या पानांबरोबर आमटी पण करणार आहोत। आणि त्याच्यासाठी काय लागणार आहे, तीन कांदे भाजून घेतलेले, अर्धी वाटी सुकं खोबरं भाजून घेतले, अदरक घेतलं एक तुकडा आणि 8-9 लसणाचे पाकळे घेतले, कोथिंबीर घेतले। आता हे सगळं मी मिक्सरमध्ये दळून घेते आणि मग दाखवते। आपलं आता मसाला दळून झालेला आहे, कांदा खोबऱ्याचं वाटण। आणि आता आपण कढई ठेवलेली तापवायला, त्याच्यात आता तेल टाकणार आहोत। तीन मोठी चमचे तेल टाकले आपण। त्याच्यात घरचा मसाला 4 चमचे। आता आपण त्याच्यात वाटण केलेलं आहे ते टाकू। आधी मसाला टाकला आपण घरचा, याला थोडा वेळ
छान तेलच डिपेंड होऊ द्या आपण आता मसाला आपला आता छान तळून झालेला आहे आता आपण त्याच्यात पाणी टाकू आमटू बनवायचे आपल्याला आपण ज्या अळूच्या पाण्याच्या वड्या करू ना तयार तर आता मी वाफवायला ठेवणार आहे आणि हा साफ तयार करून घेते आणि या साफ तयार झाला की वड्या पण तयार झाल्या शॅलो फ्राय पुरा पटेला आणि मग ते याच्यात टाकून खाणार आता त्याच्यात मीठ अंदाजानुसार एक पातेल्यात आपण पाणी ठेवलंय गरम करायला आळूच्या वड्या वाफवणार आहोत आपण आणि आता ही चाळणी घेतलेली आहे त्याला आता आपण तेल लावून घेऊ म्हणजे चिपकणार नाही त्या आणि आता ह्या वड्या याच्यात ठेवायच्या आता आपण या सगळं आपण ठेवून झालेलं आहे आळूचं पान आता आपण त्याच्यावर टाकून ठेवूया आणि 10 मिनिटात नंतर गॅस बंद करू मिडियम गॅसवर होऊ द्यायचं आळूच्या वड्या आपण आता वाफून झालेल्या आहे कापून घेतो आता बघा किती छान कापले जात आहे आता यांना आपण तळून घेणार आहोत बघा आपण वड्या कापून घेतल्या आता तेल ठेवलंय तापवलं तेल तापलेलं आता त्याच्यात वड्या आपण तळून घेणार आहोत तुम्ही त्यांना शॅलो फ्राय पण करू शकता जर जास्त तेलकट नको असेल तर बघा आपल्या आता वड्या छान तळल्या गेल्या आता तेल आपण काढून घेऊ आपण त्यांना छान लाल खरपूस तळू द्यायचं बघा आपल्या आळूच्या पाड वड्या